संघाला निर्धारित चार षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा? 40 ते 45. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्यासाठी पुन्हा एकदा तीच गोलंदाजी पाहायला मिळेल. हो, आपल्या संघ हरित शुभेच्छा. रणजुल संघाने एक नाणेफेक आपण हरलेले आहेत सायंकाळचे सत्र. नाणेफेक जर जिंकली असते तर काय नाही असतं? बॅटिंग. आणि आपल्याला फलंदाजी मिळालेली आहे, तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित चार षटकामध्ये किती धावांचं मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. आणि 50+ मजल मारण्यासाठी असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्या अपेक्षा असेल? सुखदेव आहे, बंटी आहे, जितू आहे, मी आहे, प्रमोद आहे, नितीन आहे. तर रांजुल विरुद्ध गोडसई ही चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आपल्या संघाचा हरदीप सुपेजा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकलेले गोडसई बी संघाचे संघनेकडे प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे ते जयहर रांजुल संघाला. बॅक टू कॉमेंट बॉक्स. थँक्यू सुभाष धुमाल सर. आणि कुठलाच वेळ वाया न घालवतो, मी विनंती करतोय जय बजरंग गोरसे बी या संघाला आपलं क्षेत्र सजून घ्या, कारण चार षटकांचा सामना आम्ही तुम्हाला खेळणार आहोत. जर आपण वेळेचा उल्लेख करायचं झाला तर 5:45 झालेले आहेत आणि राहुलजी या मैदानावर 5:30 वाजता काळोख येतोय आणि बॅड लाईट येऊ नये म्हणून प्लीज रिक्वेस्ट असेल की दिलेला वेळ तुमचा डाव संपून मैदानाच्या बाहेर यायचा आणि दुसरा डाव सुरू करायचा आहे, कारण एक क्रुशियल मोमेंट आहे. दोन्ही संघ आपापल्या परिसरातले दादा संघ आहेत आणि आता वॉचिंगचे रेकॉर्ड देखील कदाचित मोडले जातील यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा या मैदानाच्या माध्यमातून म्हणा. तर एक चांगला सामना जर व्हायचा असेल तर वेळेबद्दल देखील तितकं दक्ष असायला हवं असं विनंती करतो दोन्ही संघाच्या कर्णधाराला. नक्कीच, शेवटची लढत आपण पाहणार आहोत. देखते मनीष पाटील सर आज की श्याम किस टीम करायचे नाम, कारण दोन्ही संघाने आजच्या दिवसाचा विचार केला तर अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. एका बाजूला जहीर रांजनोले तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग गोरसेबी. 31 आहे, 31 डिसेंबर 2020 आणि सर्वांसाठी नक्कीच हा दिवस चांगला देखील असू शकतो किंवा वाईट सुद्धा, कारण या पूर्ण वर्षामध्ये चांगल्या अनुभवांपेक्षा वाईट अनुभव हे जास्त आलेले आहेत आणि येणारे वर्ष हे सुखद अनुभवांचं जावं म्हणून सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करत आहेत. म्हणूनच एक 1 जानेवारी 2020 हा खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. त्याहून अधिक उद्या आमच्या साहेबांचा आदरणीय सन्मान विनोद पाटील यांचा वाढदिवस देखील आहे, तर सोने पे सुहागा म्हणू शकतो उद्याच्या दिवसाला. नक्कीच, आणि त्याच वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मात्र आज 31 डिसेंबर हे दोन संघ आहेत, या दोन्ही संघाला नक्कीच या वर्षाचा शेवट गोड करावा असं वाटत असणार, कारण विजय जर मिळवला तर नवीन वर्षात या संघापैकी एका संघाला खेळायला मिळेल. विक्की स्पोर्ट्स कुक्सेसाठी थोडंसं वाईट वाटतंय, कारण धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता पहिल्या डावामध्ये, पण गोलंदाजी थोडीशी सुमार दर्जाची झाली तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आणि त्यामुळे कदाचित सामना तो हरलेला असं वाटतंय, कुपराभूत झालेत असं कुठेतरी जाणवते. म्हणून काय शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाजीमध्ये धार असायला हवी. पहिल्या दोन षटकामध्ये जरी तुमची चांगली गोलंदाजी झाली तरी देखील पुढच्या ज्या तिसऱ्या आणि चौथ्या जे षटक हातात आहे त्या गोलंदाजीचं नियंत्रण देखील तितक्याच दर्जाचं असायला हवं. म्हणूनच क्रिकेटला सातत्य, क्रिकेटमध्ये सातत्याला खूप महत्त्व आहे. जे सातत्य फ्रंटलाईन गोलंदाज दाखवतं ते सातत्य येणाऱ्या गोलंदाजांना दाखवणं गरजेचं असतं, ते सातत्य तिथे दाखवतो आलं नव्हतं आणि परिणामस्वरूप जाहीर रांजोळी संघाने सहज जय संपादन केलं होतं. आणि त्याचं खास कारण केतन मात्रे उर्फ बंटी याची फलंदाजी, ज्याने फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघासाठी वाजवली होती खतऱ्याची घंटी. चला, 4:45 झालेले आहेत. मी पंचांना विनंती करतोय की आपण लगेच हा डाव सुरू करायचा आहे. जसा पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल आमच्याकडे आमचे स्कोरर मिस्टर अल्पेश गायकवाड आमच्या स्कोरशीटवर टाईम देखील रेकॉर्ड करणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव कम्प्लीट करावा लागेल आणि हे कुठेतरी असायला हवं, टाईम पंक्च्युलिटी असायला हवी, कारण भिवंडी परिसरात मी खूप वेळा पाहिलेलं आहे की 9:00 देखील चेंडू डिलिव्हर केला जातो आणि मी वडून ओगरच्या स्पर्धेमध्ये पहिल्या 8:30 मास्टर क्रिकेटचा चेंडू डिलिव्हर केला गेला होता. आजच्या दिवसातसुद्धा मी 9:30 पहिला चेंडू डिलिव्हर आम्ही केला होता. तर हे खूप महत्त्वाचं आहे, टाईम पंक्च्युलेट असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला चांगला क्रिकेट खेळायचं असेल तर. नक्कीच, आणि वेळेला खूप महत्त्व आहे, वेळेला महत्त्व द्यायलाच हवा, कारण वेळ पैशापेक्षा कमी नाही, कारण गेलेली वेळ तुम्ही पुन्हा आणू शकत नाही. आणि विनोद पाटलांसोबत मी चरण पाटील आणि जॉन्टी जोशी यांचं देखील तितकंच कौतुक करेन, कारण 4 दिवस हे दोघेही जण मात्र दिवसरात्र अतोनात मेहनत करून सर्व संघांना सामावून घेतात, 40 संघांना सामावून घेणं ही सोपी गोष्ट नाही सुभाष धुमाळ सर. नक्कीच मित्रांनो, उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. उद्या पहिला सामना आपण पाहणार आहोत गावली ओहली विरुद्ध बंद्रामध्ये काल्यार, उद्या दुसरा सामना वीर तानाजी दापोडे विरुद्ध धानिव, तिसरा सामना आपल्याला पाहणार गावदेव अंजूर विरुद्ध मित मानरसा उत्तन, त्यानंतर सामना श्रीगणेश भरोडे विरुद्ध रणजित स्मृती कासारवडले. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. पहिला चेंडू राहुल शॉर्ट ऑफ लाईन चेंडू उद्याच्या हलकासा बाहेर ठेवण्यात आला होता पंचांच्या मध्यमातून, मात्र कुठल्याच पद्धतीचा इशारा नाहीये, योग्य चेंडू असल्याची खूण पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि पहिला चेंडू डॉट हाताळला जातो. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ते म्हणजे राहुल कर्णेकडून. आणि जिंकणारा संघही टॉप 5 मध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळेल. उद्या ओहली विपक्ष काल्यार या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल.
राहुल केणे राइट आर्म ओवर द विकेट स्ट्राइक वर असेल सुखदेव या वेस मध्ये चार्ज केले जाते चेंडूला उळवलं जाते ते म्हणजे मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळते सुखदेव भांबरे खतरों का खिलाड़ी आणि खतरा इथे उचलताना आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट रिस्क घेतली होती या फटक्यामागे आणि रिस्की फटका आपल्याला पाहायला मिळते सरळ सीमा पार सहा धावांसाठी षटकार साजन पाटील विजेंद्र पाटील यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्या आहेत खास करून राहुलसाठी आपले देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याशा उशिरा शुभेच्छा आल्या त्याचं कुठेतरी जाणवतंय कारण या अगोदर चेंडूवर षटकार खेचलाय फलंदाज सुखदेवने धावसंख्या झाली सहा राहुल राईट आर्म ऑफ द विकेट आणि यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बटने खेळण्याचा प्रयास झाला होता मिड विकेट क्षेत्रात मात्र क्षेत्रक्षक तैनात केला गेलाय आता मात्र फक्त मिळेल ते म्हणजेच एक धाव धावसंख्या झाली तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर सात धाव खूप काय चांगला नॉक दिला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये जय बजरंग गोरसई बीने 66 धावांचा पल्ला पार केला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतात आणि या क्षणाला कुठेतरी गोलंदाजी सुधारल्यासारखे वाटते राहुलची नक्कीच आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना बघतो फ्रंटलाइन गोलंदाज राहुल केने राईटमध्ये ओर द विकेट यावेळेस मात्र खूप चांगलं एलिव्हेशन आहे डिस्टन्स गाठलंय का ते पाहणं गरजेचं असेल क्षेत्रक्षेत जातोय आणि काय चपळतेने हा झेल स्वीकारलेला आहे आणि एक मजबूत धक्का बसवलाय जय हरी रांजळू या संघाला नक्कीच कौतुक करावं लागेला खूप दूरवरून भावेश पवार चेंडूवर झेपावला होता सुरक्षित आता जी झोली पेश केली त्यांनी सेफ यान आपण पाहतोय गुरुसे संघाकडून भावेश पवाराचा आणि एक मोठा हादरा म्हणता येईल तो जय हरी रांजळू संघाचा पहिल्या विकेटचं पतन आणि सुभाष सर या स्ट्रोकमध्ये आपल्याला ताकद जाणवली पण टायमिंग देखील तितकंच महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजी करताना चेंडूचा पाठलाग टायमिंग पॉवर जनरेशन या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी आहेत अजून डिटेलमध्ये आपण खूप डिटेल जाऊ शकतो पण या बेसिक्स आहेत या बेसिक्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट करू शकता आणि कदाचित यामध्ये मला टायमिंगचा अभाव जाणवला आणि त्यामुळेच मात्र झेलचीतच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज जितू शून्यावर ज्याने मात्र गेल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी नक्कीच पहिला फलंदाज बाजून पेलूमध्ये फरतलेला आहे नवीन फलंदाज वनडाऊनला खेळण्यासाठी येतोय राहुल केणे यशस्वी गोलंदाजी करतोय आतापर्यंत चार चेंडू डिलिव्हर केले गेलेत आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत सात धावा धावपळावर आम्हाला पाहायला मिळत आहेत सकाळपासून खूप चांगला सहवास लाभला आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मिस्टर राहुल भोईर यांचा सहवास लाभला आहे त्यानंतर अजय घरत यांचा सहवास लाभला आहे कॉम्प्युटर सुभाष धुमाळ यांचा सहवास आम्हाला लाभला आहे गती परिवर्तन केलं गेलं होतं फिंगर रोल केलं गेलं होतं इनफील्डच्या आत खूपच जीवाचा आकांता करून हा प्रयत्न केला जातोय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून दरम्यानच्या कालामध्ये फक्त एक धाव ऍड केली त्या धावसंख्या झाली ती म्हणजेच आठ धावा योगेशच्या माध्यमातून चांगला प्रयास पाहायला मिळतोय आणि आता या सामन्याची अहमियत खूप जास्त झाली आहे कारण सकाळपासून या मैदानावर टळ ठोकून बसले दोन्ही संघातले खेळाडू आणि कुठल्याही परिस्थितीत या वर्षाचा शेवट गोड करायचा आहे म्हणून मात्र तसेच प्रयत्न दोन्ही संघांच्या खेळाडूकडून दिसत आहेत पाच चेंडू डिलिव्हर करून झाले धावसंख्या झाली ती म्हणजेच एक गडी बाद आठ धावा शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला राहुल केणे राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा चार्ज करण्याचा प्रयत्न चेंडू होते वाईड ऑफ लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षणाची अपेक्षा होती तसं काय होत नाही दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा पूर्ण करण्याची संधी होती संधीचा सुनिश्चित वापर धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल धावसंख्या झाली ती म्हणजे दहा धावा दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपण उपस्थिती पाहतोय या स्पर्धेसाठी आम्हाला फर्स्ट कॅश प्राईज स्पॉन्सर केलेले मनीष धीरज पाटील त्यानंतर मालविकर ट्रॉफी स्पॉन्सर करणारे यतीश रामदास म्हात्रे त्यांच्यासमवेत महेश जोशी विकास पाटील जनार्दन पाटील सुनील म्हात्रे मणिलाल म्हात्रे कल्पेश म्हात्रे नितेश पाटील दर्पण म्हात्रे अतिश पाटील आणि कवीन पाटील सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद खरंच या सर्वांच्या सहकार्याने खरंच थोडं का होईना पण मात्र मोलाचं योगदान लाभलेलं आहे त्यांचा खरंच आम्ही आभार व्यक्त करतोय मी विनंती करतो चला वेळ वाया घालू नका जय बजरंग गोरसे बी विनंती असेल कारण पाच मिनटं म्हणतोय तुम्ही पहिले षटक पूर्ण केलं त्याबद्दल तुमचं कौतुक पण उर्वरित 15 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव कम्प्लीट करायचं आहे तर याच दरम्यान शुभेच्छा आल्या आहेत भिवंडीची A1 जोडी मिस्टर निलेश पाटील आणि मिस्टर सुकेश डाकी यांच्याकडून जय बजरंग गोरसे बी या संघाला शुभेच्छा आल्या धन्यवाद साहेब आणि त्यांचाच पुरस्कृत हा संघ आहे जय बजरंग गोरसे बी तर खूप चांगलं फॅड आहे या भिवंडी परिसरामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्यासाठी खेळाडू देखील तितकाच चांगला खेळ करताना आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 झाले नवीन गोलंदाज कपिल आता मात्र गोलंदाजाचा क्रम मात्र बदललेला आहे कारण आपण सकाळच्या सत्रामध्ये भावेश आणि पवनला सुरुवातीला पाहिलं होतं त्यानंतर मात्र एंड मात्र कपिलने केला होता पण आता सेकंड ओव्हर आता होतो तो म्हणजेच कपिल राईट आर्म ऑफ द विकेट ऑपोजिट टू द कॉमेंट्री बॉक्स एंड स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच सुखदेव
यावेस मात्र खूप जास्त अक्रॉस खेळले होते आणि मात्र चेंडू लेग साइडचा यष्टी उडून गेलाय आणि अजून एक हादरा बसवलाय विकेट डाउन ऑन 10 रन्स. उदय मित्रांनो पहिला सामना आपण पाहणार होता सकाळच्या 17 मधील गावदे ओवली विरुद्ध 15 ते काल्यर. उदयच्या दिवसा मधील पहिला सामना बरोबर 8:30 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल वीर तानाजी दापोडे विरुद्ध धानेव. त्यानंतरचा तिसरा सामना गावदे अंजोर विरुद्ध मी त्यान मॅनर्स उत्तन. आणि त्यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत श्री गणेश बरोडे विरुद्ध रणजित स्मृती कासरावडवले. आणि त्यानंतर या सामन्यात विजय संघ टॉप 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कपिलने या षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे, गडी बाद जरूर केलेला आहे आणि आता कुठेतरी खूप चांगल्या पद्धतीने आकार देण्याचा प्रयत्न करावा लागेल जय हरी रांजणू या संघाला. कारण गेल्या सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये राहुलची खूप चांगली फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजीचा कुठेतरी विसर पडलाय असं कुठेतरी जाणवते. दबावात नाही आहेत आणि नसून सुद्धा म्हणावी तशी फलंदाजी या पहिल्या डावामध्ये होत नाही सुभाष सर. आणि त्याचं कारण चांगली गोलंदाजी. खरं तर मागील आपण विकेट बघितला तर इष्टा खुल्या जोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय की फलंदाज बाद झाला होता. स्ट्राईक वर नवीन फलंदाज येतोय केतन ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेल्या सामन्यामध्ये मिळाला होता आणि आता योग्य त्या वेळी आलाय जेव्हा संघ संकटात सापडला तेव्हा योग्य त्या वेळी फलंदाजी करण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवर कपिल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा कुठेपदा चेंडू होता शफल अक्रॉस होऊन आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयास झाला होता व्यवस्थित बॅटवर घेता येत नाही आणि कुठेतरी पुन्हा एकदा कपिल केणे या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करतोय. जर सकाळच्या 2 सामन्याचा विचार केला तर थोडीशी सुमार दर्जाची गोलंदाजी होती पण या सामन्यामध्ये खूप चांगला कम बॅक. कारण पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला आहे कपिल याचा आणि त्यानंतर आपण पाहतोय की लय प्राप्त केलेली आहे. कपिल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अपील केली जाते पंचांचं पुढे आकाशाकडे गेल्या मॅचचा हिरो मात्र आता 0 बाद होऊन परत जातोय. आणखी एक फलंदाज बाद रांजणे संघाचा गेल्या सामन्यामधील हिरो या सामन्यात ठरतो 0. आणि कुठेतरी यावेळेचा प्रयास देखील तितकेसे प्रामाणिक वाटत नाहीये कारण एकंदरीत या डावाचा विचार केला तर एकच षटकार आतापर्यंत आलेले आहेत. 2 सिंगल्स आलेले आहेत, 1-2 धावांचा ड्राईव्ह आलेला आहे आणि 2 डॉट आल्यात आणि 2 विकेट डाऊन झाल्यात. म्हणजेच काय कुठेतरी फलंदाजीचा स्तर उंचवायला हवा कारण मी अजूनही प्रमोद यांच्या संघ प्रमोद ह्या संघामध्ये अजूनही आहे आणि आजच्या या पूर्ण सत्रामध्ये प्रमोदची फलंदाजी पाहायला मिळाली नाही आहे सुभाष सर. नक्कीच प्रमोद हा एक्सपिरियन्स कंपेनर आहे मात्र सुरुवातीच्या फलंदाजाने खूप निराश केलेला आहे. भरपूर अपेक्षा होते मात्र अपेक्षा पूर्ती करू शकले नाही. खास करून केतन मात्र ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी केली होती इथे मात्र स्वस्तामध्ये बाद झालेले एक फ्राईज विकेट म्हणता येईल गोरसे संघाच्या दृष्टीने. आणि कुठेतरी असं वाटतं मी सकाळचा जो सामना जय बजरंग गोरसेबीचा पाहिला होता तोच संघ आज मैदानात खेळतोय का हे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये भावेश पवार वगळता कुठल्याच गोलंदाजाने म्हणावी तशी कामगिरी केली नव्हती पण आत्ताच्या या सामन्यामध्ये राहुलने देखील चांगली कामगिरी केली आणि कपिल सुद्धा चांगली कामगिरी करतो. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि 2 गडी बाद केलेत. कपिल राईट आर्म ओव्हर द विकेट. रनअप चुकतोय पंचांच्या माध्यमातून डेड बॉलची खूण करण्यात येते आणि खूप चांगली संज्ञा दिली ना डेड बॉल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट कपिल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता पुल करण्याचा प्रयास झाला होता चेंडू मात्र निघून जातोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. नक्कीच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या दरम्यान आपण पाहतोय ती धावपलकावर 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना या चौकाराने धावसंख्या येतोय. आकार आकार खूप महत्वाचा होता आणि आकार मात्र तो वाढत वाढत गेला पाहिजे कारण जर आकार संकुचित राहिला तर मात्र पुढच्या डबामध्ये तुम्हाला डोकेदुखी ठरू शकेल कारण समोरील संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. मिस टाइम होतोय मॅचच्या टोला लागतोय चेंडू निघून जातोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑफला. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. मिडल ऑफ द बॅट अजूनपर्यंत फटके व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता येत नाही आणि हे खूप महत्वाचं तंत्र आहे. जर तुम्हाला स्ट्रोक चांगला कन्वर्ट करायचा असेल खूप चांगली ड्राईव्ह करायची असेल तर चेंडूचा पाठलाग करून चेंडूला मिडल ऑफ द बॅट घेता आला पाहिजे आणि तसं कुठे दिसत नाही आहे मैदानामध्ये. कपिल गोलंदाजी मार्को राईट आर्म ओव्हर द विकेट. ओवापिच होता एलिव्हेशन चांगलं आहे पण डिस्टन्स कमी आहे. जजमेंट घेताना पवनकडे पाहायला मिळतोय आणि झेल स्वीकारतोय आणि हादरा बसतोय जय हरी रांजणू या संघाला. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. फटका तर चांगला होता मात्र जे क्षेत्र निवडलं होतं ते चुकीचं होतं आणि फटक्यामध्ये ताकदही झोकता आले नव्हते. परिणामस्वरूप एक सहज सोपा झेल पवन याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजेच 15 धावा आणि गडीबाद झालेत आतापर्यंत 4. तर विनंती करतो जय बजरंग गोरसे बी चिअरअप करून झालं असेल तर लगेच आपलं क्षेत्रक्षण पांगवा कारण आपल्याकडे अजूनही वेळेचं बंधन आहे. नवीन गोलंदाज पाठवून द्यायचं आहे आणि लगेचच षटकाची सुरुवात करते. पुढील 2 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक मित्र मिस्टर सुभाष धुमाळ सर.
धन्यवाद मनीष पाटील सर। तर दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांची समाप्ती इनफ टोटल तर धावपळकडे पाहायला मिळत नाही या खेळपट्टीचा जर विचार केला तर, कारण ही खेळपट्टी आपण पाहतोय सकाळपासून फलंदाजांना भरपूर मदत करते आणि गोलंदाजांसाठी कर्दनकाल ठरलेलं आहे। या खेळपट्टीने फलंदाजांवर भरभरून प्रेम केलेलं आहे, कारण हे ते कुठली धावसंख्या सेफ मानली जात नाही सकाळपासून ते पाहतोय आम्ही, कारण 66 धावा देखील चेस झाल्यात। त्यानंतर आपण पाहिलं तर गेल्या सामन्यामध्ये देखील 65 धावा चेस केल्या आल्या आहेत, म्हणजेच काय तो आकडा मात्र चेसेबल आकडा आपल्याला पाहायला मिळतो या मैदानामध्ये। तर भावेश येतोय गोलंदाज मार्कवरात तिसरं षटक हातांसाठी, तर अजूनही अपेक्षा आहे या दोन षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जय हरोई रांजणी संघ हा जमवू शकतोय, कारण एक्सपिरियन्स खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आहे आणि तशी अपेक्षा आहे जास्तीत जास्त धावा येण्याची। येईल मात्र स्विंग अँड मिस, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय, धावसंख्या स्थिर आहे, धावपळकर 15 धावा। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सर्वप्रथम राहुल आणि त्यानंतर कपिल आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर भावेश याला पाहतोय। यावेळी विकेट टू विकेट हा चेंडू हाताला तर स्वतःच्या फॉल्थमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, तिखट आणि जालिम मारा जेपासून गोरसे पिया संघाकडून। जालिम मारा पहिल्या दोन षटकामध्ये आलाय आणि कुठेतरी तोच कंटिन्यू केला जातोय, सातत्य राखलं जातंय गोलंदाजीच्या माध्यमातून। भावेश लेफ्ट हँड गोलंदाजी करताना यावेळी चेंडूला टोलवलं, मिड विकेट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडूवर झेपवतोय पवन आणि तोपर्यंत फक्त एकाच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजांना। धावसंख्या सिंगल निवडून दिलेली होती 16 धावा, अक्षरशः झगडताना सध्या तरी पाहतोय फलंदाजांना। एकेरी दुहेरी धावांनी जास्त काय होणार नाही, फक्त धावपाला खालता राहील पण धावपाल वेगाने हल्ला पाहिजे। नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला गेला होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय। कोण म्हणेल सुरुवातीच्या सत्रामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये भावेश पवार हे फेकी गोलंदाज होता, आपण खूप चांगलं अनुकूलन केलं आणि एक अप्रतिम दर्जाचा गोलंदाज बनलाय। यावेळी वायू अडकणार चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती पूर्णपणे जखडून बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना। आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी करताना भावेश चार चेंडू हाताळले, त्यांनी फक्त एक धाव खर्च केलेली आहे। अजूनही प्रमोद आहे तोर खेळपट्टीवर, तिथपर्यंत विश्वास आहे जयहरी रांजणे संघाला, प्रमोदच्या बॅटमधून धावा येऊ शकतील। चेंडू डिलिव्हर करून झाले आतापर्यंत 4-0-5 झालेत का 5 आणि शेवटचं चेंडू या षटकामध्ये शेष आहे, 5 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केलेला अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय। यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू एस्टेनच्या वरून चेंडू निघून जाऊ दे एस्टेक्सच्या आधामध्ये, निर्धाव चेंडूची समाप्ती आणि एका यशस्वी षटकाची समाप्ती झालेली आहे। या षटकामध्ये भावेश यांनी फक्त एक धाव खर्च केलेला आहे, धावसंख्या आपण बघते धावपळकोरा ती 16 धावा। आणि धावांचा आलेखचा विचार केला तर थोडासा निराश करणारा ठरतोय, कारण सकाळच्या सत्रापासून म्हणजे दोन सामने जयहरी रांजणी संघ खेळला आणि दोन्ही वेळा जास्तीत जास्त धावा त्यांनीच कुठलेल्या आहेत, पण या महत्त्वपूर्ण क्षणामध्ये ज्याच्यासाठी तुम्ही या स्पर्धेमध्ये आलायत म्हणजेच काय पुढे जाण्यासाठी आलेत आणि कुठेतरी या सामन्यामध्ये कुठेतरी मागे जात आहेत या स्पर्धेतून बाहेर जाण्याचा देखील विचार जाणवतोय, तीन षटकापर्यंत आतापर्यंत धावा जोडल्यात त्या म्हणजे 16 धावा, म्हणजेच काय बॉल टू रन इक्वेशन देखील थोडंसं मायनसमध्ये जात आहे असं कुठे जाणवतोय। आणि नवीन गोलंदाजी मार्कवर येतो मिस्टर पवन केणे। नक्कीच सध्या तरी धावांचा दुष्काळ पडलेला आहे जयहरी रांजणे संघासाठी आणि धावांसाठी झगडताना संघर्ष करताना आपण पाहतोय। तर शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर पवन येतोय, अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो पाहतोय। या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचनाची संधी दिल्याबद्दल या स्पर्धेचे सर्वे सर्वा विनोददादा पाटील साहेब, त्यानंतर जॉन्टी जोशी, चरण पाटील आणि संपूर्ण आडे ग्रुप ओवली यांना मनस्वी धन्यवाद ज्यांनी इथे आम्हाला संधी दिलेली आहे। पवन गोलंदाजी मार्कवर पावलांचा वापर केलेला आहे, अप्परकटच्या अंदाजाने फटका केलेला आहे, तो फक्त एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण करतात फलंदाज। कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात त्याचं कारण गोलंदाजी चांगली होती या पहिल्या धावामध्ये आणि रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळली, खास करून नक्कीच जय बजरंग गोरसे बी टीमची, कारण का बघतो आपण कपिल किने जो डेट ओव्हर षटक होते त्याला मात्र नक्कीच दुसरं षटक झोपवलं आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर भावेश पवारचा विचार करत होते तिसरं षटक बघितलं आणि अंतिम षटक आपण पवनचा बघितलं, तर याच्या अगोदरची मॅच बघितली तर पवनने दुसरं षटक फेकलं होतं, हा नक्कीच बदल आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग गोरसे बी टीमचा। हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला, एक सिंगल धाव इथनं दरम्यान घेतली जाते, एकापेक्षा जास्त इथनं धाव मिळणार नाही आहे,
आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 19 नाही शेवटचे षटक मार्गस्थ आहे. मात्र कुठे मोठ्या धावसंख्येकडे अगोगच करताना आपण पाहत नाही जे हरी रांजरुणी संघाला गोलंदाजीचा एक वेगळा क्रम आपण जपजन गोरसे बी संघाकडून पाहतोय. गेवली चेंडूला टोलूला मेडिक मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय फील करतोय विजय. तोपर्यंत फक्त एकच धाव. आज केतन मात्रे नक्कीच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. खरं तर मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकला होता. या फलंदाजाने ओपनिंगला यायला हवं होतं. एक वेगळी रणनीती त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. डेफिनेटली यावेळी फुलटा जर चेडूला लॉफ केलेला आहे. लॉफ टेट फटका लॉंग ऑन रिझन मधून चेडू जाते सीमा पार. पंचांचा इशारा येतोय दणदणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली होती 24 धावा. मात्र या खेळपेटीचा विचार रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. शेवटच्या षटकामधील शेवटचे चेंडू शेष आहे. पवन गोलंदाजी मार्कवर एवढे मोठा फटका आणि चेंडू जो होते सीमा पार 6 धावांसाठी षटकार. अशा फटक्यांची खरं तर गरज होती या अगोदरच्या षटकांमध्ये. मात्र हा फटका शेवटच्या चेंडूवर येतोय तरी इनअप टोटल धावपलकर पाहायला मिळणार नाही. कारण धावसंख्या पाहतोय धावपलकर फक्त आणि फक्त 30 आणि 31 धावांचं एका तुटपुंज माफक लक्ष जपजन गोरसे बी या संघासमोर. तर जे आव्हान आहे ते 31 धावांचं आणि 31 या लक्ष्याचा पाठलाग जयवर्धन गोरसे बी संघ. आणि 31 धावांचा आव्हानाचा पाठलाग कशाप्रकारे करेल जयवर्धन गोरसे बी संघ हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समन्वय कक्षामध्ये सज्ज होत आहेत राहुल भोईर सर. उद्या मित्रांनो पहिला सामना आपण पाहणार होता 8:30 गावदेव ओवली विरुद्ध 15 काल्यार. उद्याच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल वीर तानाजी दापोडे विरुद्ध गावदेव धानिव. त्यानंतरचा सामना तिसरा सामना आपण पाहणार होता गावदेव अंजोर विपक्ष मी त्यान मानस उत्तन. त्यानंतरचा सामना आपण पाहणार श्री गणेश भरोडे विरुद्ध रणजित स्मृती कासरवडोले. आणि या सामन्यामधून विजय संघ टॉप 5 आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्या ठीक आहे 8:30 आमच्या शेड्यूलला सुरुवात होईल. पहिला सामना आपण पाहणार आहोत वंडरबॉय भोंडी जयेश पाटील यांचा संघ गावदेव ओवली विपक्ष मंद्रमती काल्हेर या संघामध्ये. तर शत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलमीजोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. चला जास्त वेळ न घेता आपण फिल्डिंग लावून घ्यायची. लगेचच आपण इथं मॅच देखील सुरू करणार आहोत. आजचा शेड्यूल खूप चांगला होता. सर्व आमच्या ऑफिशियल अंपायर्स आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे ऑफिशियल ऑपरेटर यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे डीजे मास्टर अप्रतिम डीजे सर्व्हिस अप्रतिम आमचा व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचलो जातोय. आमचे सहकारी समालोचक सुभाषजी धुमाल अजयजी गरत मनीषजी पाटील. त्याच्यानंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर आमच्यासोबत अल्पेश यांनी देखील नक्कीच खूप सुंदर आम्हाला माहिती दिली. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि रणेश्वर मुकादमने देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं. खास करून आज ते नक्की सामना पाहण्यासाठी आले आहेत. खास करून जय बजरंग गुरुसी बी संघाला दरम्यान मी तर म्हणेल जास्तीत जास्त त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार. आणि खास करून ते कोच देखील आहेत ज्ञानेश्वर मुकादम जय बजरंग गुरुसी बी टीमचे. तर सर्व आजचा जो शेड्यूल होता तो खूप चांगला कम्प्लीट झाला आहे. सर्वांचंच चांगलं सहकार्य लाभलं आजच्या दिवसामध्ये. खूप सुंदर आयोजन आणि समालोचन करण्याची आम्हाला संधी देखील दिली. आमचे दीपू माया असतील विनोददा पाटील चॉंटी असतील सर्वांचंच चांगलं योगदान आहे टुर्नामेंटसाठी. आणि उद्याची 1 जानेवारी आहे आणि दादांना नक्कीच
आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तर सामना सुरू करायचा आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे जहरी रांजरोळ्या संघाने। एक माफक आव्हान आहे, 31 धावांचा करून 30 धावा जहरी रांजरोळे संघाने आपल्या धावपळीकडे झळकवल्या आहेत। या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन विकी स्पोर्ट्स कुक्ष संघाविरुद्ध केलं होतं जहरी रांजरोळे संघाने, मात्र ते सातत्य त्यांना या सामन्यामध्ये दाखवता आलेलं नाही आणि परिणामस्वरूप एक तोकडी धावसंख्या आपण बघतोय, सध्या धावपळीकडे 30 धावा। कमी धावा आहेत तरी देखील प्रयत्न करावे लागतील। चांगली जर इथनं गोलंदाजी केली तर मॅच नक्कीच आपल्याला अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळेल आणि इथनं चांगली बॅटिंग झाली तर मॅच आपल्याला नक्कीच कदाचित लवकर संपू शकते। आता अनुमान आपण लावूया, चांगली बॅटिंग की चांगली गोलंदाजी जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा आपल्याला नक्कीच जुमालजी पाहायला मिळेल। नक्कीच चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल, या स्पर्धेमधील आव्हान आपलं जिवंत ठेवायचं असेल जहरी रांजरोळे संघाला, तर कारण कधी कधी कमी धावसंख्येचे सामने रंगतदार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत अशी अनेक उदाहरणं देता येतील। प्रमोद मात्रे एक्सपिरियन्स कंपेनर येतोय गोलंदाजी मार्गावर पहिल्या षटकांसाठी। क्षेत्ररक्षण सजवलं गेलेले 2 क्षेत्ररक्षक ऑलफिल्डमध्ये आपण पाहू शकता, त्यामध्ये डीप मिडविकेट आणि 1 क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग आन रिझनमध्ये तैनात केले आहे। त्यानंतर पॉईंट कव्हर मिड ऑफ ऑफ साईडला थर्ड मॅन आपण पाहतोय, त्यानंतर फाईन लेग आणि वाईडिश मिडविकेट 30 सर्कलमध्ये। पहिल्या षटकामधील पहिला चेंडू शॉपलक्षण केल्याचा प्रयत्न, एष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची समाप्ती। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, पहिल्याच चेंडूला दरम्यान डाव्या स्टिकच्या वरून जात असताना सुरेख गोलंदाजी, अनुभव भरपूर आहे प्रमोदकडे, त्या अनुषंगानं भावेशला थांबवणं एवढं सोपं देखील नसेल, मात्र पहिला चेंडू तर चांगला टाकला आहे कारण पहिल्या बॉलवरती कुठलीही धाव आली नाहीये। प्रमोद मात्रे टर्न फ्रॉम व्हीआयपी डायज इन फेसिंग इम भावेश, यायलो मात्र जोरदार अपील आणि येस फलंदाजाला जावे लागेल डगोच्या आश्रयाला, बिग ब्लॉक मोठा मासा करायला लागतोय, भावेश पॉवर बॅक टू पॅव्हिलियन। केलेला आणि ज्यापासून गोडसे बी संघाविरुद्ध बऱ्याच वेळेला असं घडलेलं आहे कमी धावसंख्येमध्ये हा संघ पराभूत झालेल्याचं जिवंत उदाहरण वडनगर चषकामधले देता येईल, कारण मागच्या वर्षी ही घटना घडली होती वडनगर चषकामध्ये। 24 टार्गेट होतं आणि 24 टार्गेटही ज्यापासून गोडसे बी संघाला पूर्ण करता आलं नव्हतं। हा क्रिकेट आहे अधुमालजी, इथे काही होऊ शकेल, एकदा वेळेस असं होती की जिंकणारा संघ हरत असतो आणि हरणारा संघ जिंकत असतो, हाच क्रिकेट आहे। मग इथे विकेट आली आहे भावेश पवारची, पुन्हा एकदा प्रमोद मात्रे कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, लो स्कोरची मॅच आहे। मध्ये क्रिकेट जो असा की आहे ज्या धावा तुम्ही जोपर्यंत चेस करत नाहीये तोपर्यंत आपण इथनं सांगू शकत नाही की इथनं मात्र गोरसी बी संघ जिंकला की नक्कीच गुंड या दरम्यान रांजोळी संघ जिंकणार आहे। मध्ये इथनं मॅच चांगली पाहायला मिळेल, मॅचमध्ये जास्तीत जास्त चांगला खेळ होणं गरजेचं आहे, सुरस होणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि सर्व आमचे प्रेक्षक देखील आहेत। नक्कीच पूर्णपणे आपल्या मताशी सहमत आहे। दरम्यान नवीन फलंदाज संदेश केने येतोय, यायला मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता, जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज संदेश, धाव संख्या 1 आपण पाहतोय, अकाउंट ओपन होतोय ज्यापासून गोडसे बिया संघाचं। एकतीसचं लक्ष आहे आणि 31 लक्षाचा पाठला करताना ज्यापासून गोडसे बिया संघ, डावखुऱ्याने उजव्या शैलीचा फलंदाज खेळपेटोर आहे आणि क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय। प्रमोद मात्रे गोलंदाजी मार्गावर सामने केले फलंदाज विजय चंद्रे उर्फ पंतो, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, सोटी धाव खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, घातक ठरू शकला असता डायरेक्ट जर निशाणा साधला गेला असता तर, मात्र इथे निशाणा चुकतोय आणि का रिस्की धाव पूर्ण करतात फलंदाज, धावसंख्या 1 धावीने वाढते, धावसंख्या 1 वाढून झाली ते 2 धावा। कमी धावसंख्येचे सामने बऱ्याच वेळेला रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिलेले आहेत, कारण विजयाच्या उंबाट्यावर असणारे संघ कधी कधी पराभवाच्या खाईत लोटले जातात आणि पराभवाच्या खाईत लोटले जाणारे संघ अचानक विजयाच्या उंबाट्यावर येतात, याचंच तर नाव क्रिकेट आहे। कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे, म्हणून हा क्रिकेट खूप महान खेळ आहे।
प्रमोद म्हात्रे सामना गोलंदाज संदेश चेंडूला फिरकावून दिलेला आहे मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय सीमा पार अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारला आहे शॉटकार धावसंख्या सहाने वाढते धावसंख्या सहाने वाढून झाली ते आठ धावा प्रतिम फटका आपण पाहतोय संदेश केनेच्या बॅटमधून षटकरने संदेश पोचतो आपल्या वैयक्तिक सात या धावसंख्येवर आजच्या दिवसामधील ही शेवटची लढत देखते आज किशा आंबा ही स टीम के रे ना प्रमोद म्हात्रे फेसिंग संदेश केने पुन्हा एकदा हुक केलेला आहे चेंडूला आणि हाही चेंडू जातोय सीमा पार पंचांचा इशारतोय चौकार अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय संदेश केने ऑन द फायर एक षटकारीने चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 12 यानंतर वळूया आपण व्हीआयपी डायसकडे थँक्यू वा थँक्यू सो मच आपण काही शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती घेऊया आजच्या दिवसामध्ये अप्रतिम असं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं तर सन्माननीय विनोददादा पाटील यांना विनंती आहे की आपण हा शुभ सन्मान करावा आमचे जवळचे मित्र मनीष पाटील सर मीरा भाईंदर आहेत आणि अप्रतिम समालोचन त्यांनी आजच्या दिवसामध्ये केलं आणि खूप चांगलं समालोचन आपण त्यांचं ऐकलं जरा जोरदार टाळ्या द्या मनीष पाटील सर जे मीरा भाईंदरचे आहेत लाडके जनक आयोजक विनोद दादा पाटील यांच्या शुभ असल्या शुभ सन्मान त्यांना शुभ सन्मान करूया अजय खरंच गोल्डन व्हाईट अप्रतिम यांचा आवाज मग नक्कीच हिंदीमध्ये अप्रतिम असे समालोचन करतायत सांगे प्रीमियर लिंगमध्ये देखील आपण त्याला ऐकलं गतवर्षी आणि या वर्षामध्ये जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय त्यांचं देखील हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत सन्मान्य विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मिस्टर राहुल भोईर यांच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय कारण खूप चांगल्या पद्धतीने कल्याण डोंबिवली रायगड आणि भिवंडी परिसरमध्ये त्यांचं समालोचन आम्ही ऐकत असतो आणि आजच्या दिवसात आर डी ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही समालोचन ऐकलं आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय मिस्टर राहुल भोईर वॉइस फ्रॉम मणेरी आपण पाहू शकता इन फ्रेम मिस्टर राहुल भोईर त्यानंतर भिवंडीचा चालता फिरता कॉम्प्युटर ज्याच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचे रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात ते आदरणीय सन्मान्य सुभाष धुमाळ सर यांचा शुभ सन्मान केला जातील आणि शुभ सन्मान करतील आदरणीय सन्मान्य श्रीयुत विनोद दादा पाटीलजी भिवंडीचे चलते फिरते कॉम्प्युटर यांची मिस्टर सुभाष धुमाळ सरांची त्यांचा शुभ सन्मान करतील आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील कारण या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये चार समालोचक होते आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा त्यांच्यामधून कव्हर केली गेली सामना चालू ठेवा प्लीज सामना ऑन ठेवा सन्मान आमचा चालू आहे आपण पाहू शकता मॅन इन फ्रेम मिस्टर सुभाष धुमाळ फ्रॉम गोरसई आणि शुभ सन्मान करतील मिस्टर विनोद अशोक पाटीलजी जोरदार टाइम जाणतो मित्रांनो बॉक्स थँक्यू अजय अजय ग्रेजी बॅक टू यू थँक्यू मनीष खूप चांगला बॉल होता यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा जास्त राईज झाला अनपेक्षितपणे बॉल उसळला होता आणि बॅट्समन लेटकट खेळण्याच्या प्रयत्नात होता परंतु बीट झालाय धावसंख्या 14 झाली एका गड्याच्या मोबदल्यात आम्ही सन्मान्य विनोददादा पाटील तसेच आर डी ग्रुप ओळी यांचे आभार व्यक्त करतोय की आम्हाला फार छान संधी तुम्ही दिलीत या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचनाची आणि आता मात्र मोठा फटका बिग हिट केला जातोय डीप मिड विकेटच्या वरून उत्तुंग षटकार फक्त औपचारिकता शिल्लक दिसते आजच्या या शेवटच्या मॅचमध्ये अंतिम पाचमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे जय हरी रांगनोली आणि जय बजरंग गोरसई बी या दोन संघादरम्यान
मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळतंय आपल्याला. जय बजरंग गोरसई बी संघाचं धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. फक्त इथनं जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर हा षटकार आलाय विजयच्या बॅटमधून. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक समोर फील्डर आहे. गुड कॅच फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न उडवला देखील होता मात्र सेफ लँड झाला नाही आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ चांगला झेल फिल्डरने समाप्त केलाय. विजय चंदनेची खेळ संपुष्टात आली. 8 धावांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी. भावेश शून्यावर बाद झाला होता. 2 गडी बाद झालेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 बाद 20. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे आणि एकूण चेंडू पाहिले आपण तर 13 चेंडू शिल्लक आहेत. हे षटक तसं चांगलंच केतनचं पाहायला मिळालंय परंतु एक षटकार आलाय त्यामुळेच थोडंसं विश्लेषण खराब झालंय. वाचवण्यासाठी जास्त धावा देखील नाहीत गोलंदाजांकडे. 13 चेंडू आणि 11 धावा असं सोपं समीकरण गोरसई बी संघासमोर. परंतु हे क्रिकेट आहे. नवीन बॅट्समन पवन यावेळेस 8व्या बॅटनं स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या दुसऱ्या षटकामध्ये केतन मात्रेच्या माध्यमातून. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 2 बाद 20. आपण पाहतोय मैदानामध्ये जय बजरंग गोरसई बी संघ फलंदाजी करतोय. जो प्रसिद्ध A1 जोडी निलेशदादा पाटील आणि सुकेशदादा डाकी यांचा संघ आहे. त्यांच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा आल्या या टीमला आणि काय जबरदस्त कामगिरी या संघानं केली आज दिवसभरामध्ये. दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये संघ अडचणीत देखील सापडला होता जेव्हा टार्गेट खूप मोठं होतं. 68 धावांचं टार्गेट होतं परंतु ते देखील छेज केलं. अप्रतिम बॅटिंग पवन केणेच्या माध्यमातून आणि भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि आजचा दिवस कुठेतरी आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे जय बजरंग गोरसई बी संघ. परंतु अजूनही गुडघे टेकलेले नाहीत गोलंदाजांनी रांगणोली टीमच्या माध्यमातून आणि ते देखील प्रयत्न करतायत. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं देखील जातंय आणि तसाही क्रिकेटचा खेळ हा महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कधीही काहीही घडू शकतं. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज दीपक. उद्याचे सामने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पुन्हा एकदा. ठीक सकाळी 8:30 वाजता गावदेवी स्पोर्ट्स ओवळी विरुद्ध बंद्र्या मारुती काल्लेर अंतिम 5 मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष असेल. उद्याचे पहिले 4 सामने जे होतील ते अंतिम 5 मध्ये पोहोचण्यासाठीच असणार आहेत. म्हणजेच क्वालिफाईंग राऊंड असणार आहेत. उद्याची दुसरी मॅच असेल वीर तानाजी दापोडे विपक्ष गावदेवी धानिव. त्यानंतर गावदेवी अंजूर विरुद्ध मिथ अँड मानस उत्तन मॅकमिलन यांचा संघ पाहायला मिळेल. त्यानंतर श्री गणेश भरोडी विरुद्ध नरेश रणजित स्मृती कासारवडवली. लेग ब्रेक बॉल मिसटाईम फटका आहे परंतु नो मॅन्स लँडमध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. गोलंदाज स्वतः गेला होता त्या ठिकाणी चेंडू फील्ड करण्यासाठी. तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली गेली आहे. समीकरण आपण पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी फक्त 10 धावा जोडायच्या आहेत. दीपकच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे की तो चांगली फिरकी चेंडूला देत असतो. व्हेरिएशन्स आहेत त्याच्याकडे. क्विकर डिलिव्हरी देखील चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो आणि फलंदाजांना भल्या फलंदाजांना चकवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. सिंगलच्या मदतीनं पवननं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे पवन. ज्या पद्धतीनं दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये त्यांनी तुफानी बॅटिंग केली होती कौतुकास्पद. ही स्पर्धा भरपूर दूर दूरवर प्रेक्षक पाहत आहेत. नाशिकहून मानस पाटील यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. जबरदस्त फटका टायमिंग अफलातून आहे. फ्लिक केलाय चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. संदेशच्या बॅटमधून हा दमदार षटकार. काय जबरदस्त टच पाहायला मिळतोय संदेश केणेचा. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. निखळ टायमिंगच्या जोरावर चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर धाडला जातोय आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिसटाईम आहे फटका परंतु चेंडू नो मॅन्स लँडमध्ये जातोय. थोडीशी नशिबाची साथ लाभते फलंदाजाला. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू गेला पॉइंट क्षेत्रामध्ये. फक्त एक धाव मिळते आणि एकेरी दुहेरी धाव्यांनी देखील हा सामना जिंकता येऊ शकतो जय बजरंग गोरसई बी संघाला. परंतु फलंदाज कुठेतरी आता ग्लोरी शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत. चौकार किंवा षटकार ठोकून आजचा दिवस आणि
2020 वर्ष संपवण्याचा प्रयत्न आहे गोरसे बी संघाच्या फलंदाजांचा. नक्कीच वर्ष संपवण्याचा नाही, मॅच संपवण्याचा प्रयत्न असेल. हा बॉल खूप जास्त वळण घेतोय, लेग ब्रेक डिलिव्हरी होती परंतु दिशाहीन चेंडू आहे. व्हाईटचा इशारा करतायत पंच आशिष मोकाशी. धावसंख्या अवांतर धावेने वाढून पुढे सरसावते 29 या आकड्यावर. फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून जय बजरंग गोरसई बी संघ. फलंदाजीमध्ये भरपूर चुका आपल्याला पाहायला मिळाल्या रांजोली टीमच्या माध्यमातून. केतनचा जो क्रम चेंज करण्यात आला ते देखील पराभवाचं एक प्रमुख कारण दिसतंय, कारण पराभवाच्या छायेत आहे संघ. मॅच फिनिश केली आहे पवन केनेनं, हा षटकार येतोय आणि सामना जिंकलाय जय बजरंग गोरसई बी संघानं. खूप मोठा विजय. बी अभिनंदन भावेश, अभिनंदन पवन अँड हार्ड लक जहारी रांजनोली. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कपिल केने ठरलाय, ज्याने अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. कपिल केने ठरलाय या सामन्याचा सामनावीर. येस, कपिल केने सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे आणि त्यांना सामनावीराचा पुरस्कार देतील व्यासपीठावर उपस्थित वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील यांचे पिताश्री आणि ओवळीचे माजी पोलीस पाटील सन्माननीय जनार्दन पाटील साहेब. सन्माननीय जनार्दन पाटील साहेबांच्या शुभास्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. विनंती करतोय मी कपिलला, आपण त्वरित यायचं आहे व्यासपीठावर. तर 2020 हे वर्ष संपतंय आणि नवीन वर्ष उद्या सुरू होणार आहे.